पालघर जिल्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलेला आहे. डहाणू, गंजाड, कासा या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवलाय. सकाळी 6:30 सुमारास हा भूकंप झालेला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलेली आहे. भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पालघर जिल्हा भूकंपानं हादरलेला आहे. गंजाड, कासा, डहाणू या परिसरात भूकंपाचा धक्का बसलेला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलेली आहे. अधिक माहिती आपले प्रतिनिधी हर्षद पाटील यांच्याकडून घेऊया. हर्षद, काय अपडेट्स आहेत? पालघर जिल्ह्यातला डहाणू तलासर या भागामध्ये भूकंपाचे पुन्हा हादरे बसू लागलेले आहेत. गेल्या 1.5-2 वर्षापासून हे हादरे बसत होते, मात्र मधल्या काही काळामध्ये हादरे थांबलेले होते आणि आज अचानक 6:30 सुमारास हादरा बसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पुन्हा सुरू झालेलं आहे. हे भूकंपाचे हादरे जे आहेत ते सौम्य स्वरूपात असले तरी मधल्या काही महिन्यामध्ये हे थांबले होते, मात्र आता पुन्हा सुरू झालेले आहेत. नागरिक पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आलेले आहेत. प्रशासकीय यंत्रणा ह्याचा कुठे नुकसान झालं की याची तपासणी करेल, मात्र सध्या तरी फार मोठं नुकसान झालेलं कुठे समोर पाहायला मिळत नाही. मात्र ह्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.